दौंड तालुका देखील एका युवकाच्या हत्येनं चांगलाच आज हादरलाय दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका व्यक्तीचा धारदा शस्त्रानं वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे सदाशिव दिवेकर असं खून झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे यवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतलाय या, या खुनामागील नेमकं का कारण काय आहे अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे